दहावीचा ताण नक्की किती घ्यावा. नववीपर्यंत आपण विविध परीक्षा देतच असतो, पण दहावी म्हटलं की वेगळ्या पद्धतीने पालक आणि मुलं त्याकडे पाहायला लागतात. तर एकूण दहावीच्या परीक्षेचं तंत्र काय असतं, बदललेला अभ्यासक्रम काय असतो, या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आपल्याकडे गोळवलकर गुरुजी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका आलेल्या आहेत, माननीय लीना तलाठी ह्या आपल्याकडे आलेल्या आहेत. नमस्कार लीना. ते या 2008 पासून गोळवलकरमध्ये मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत आहेत. विज्ञान हा त्यांचा प्रमुख विषय आहे अध्यापनाचा, आणि त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या विविध शाळांमध्ये दहावीच्या अभ्यासक्रमासंबंधात, दहावीचा अभ्यास कसा करावा या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेले. आज आपल्याकडे त्या त्याचसाठी आलेल्या आहेत. दहावीचं एकूण तंत्र कसं असावं, बदललेला परीक्षेचा पॅटर्न कसा आहे या संदर्भामध्ये आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी ते आलेले. एकूण दहावी म्हटलं की आपण म्हणतो की खूप अभ्यास केला पाहिजे, पहिल्यापासून सुरुवातीपासून तयारी केली पाहिजे. तर लीना, ते सुरुवातीपासून तयारी करायची म्हणजे नक्की काय करायचं? खरं तर दहावी म्हटलं की आपले नातेवाईक आणि जवळपासची मित्रमंडळी, मोठी माणसं सगळी मुलांना आधी सांगायला सुरुवात करतात, घाबरवायलाच सुरुवात करतात की दहावी आहे, आता काय तुझा खेळ बंद, आता काय तुला संपूर्ण दिवस अभ्यास करायला हवा. तर असं काही नाही आहे. खरं सांगितलं तर 2 तास जर नियमित अभ्यास केला दिवसातून अगदी सुरुवातीपासून, तर दहावीचं वर्ष अतिशय सुंदर आणि छान खेळत जाऊ शकतं, हसत खेळत आपण चांगले मार्क मिळवू शकतो. त्याच्यासाठी, अभ्यासासाठी आपल्याला थोडं नियोजन केलं तर आपण हे सगळं आरामात पार पाडून नेऊ शकतो. दहावी हा टप्पा, महत्वाचा आयुष्यातला टप्पा आहे, कारण त्याच नंतर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायची असते. 12वी हा त्याच्या पुढचा महत्वाचा टप्पा आहे, परंतु 10वी हा त्या सगळ्याचा पाया आहे. म्हणून लोक खरं तर घाबरवून सोडतात, पण तसं घाबरण्याचं काही कारण नाहीये. पण लीना, ते 9वीपर्यंत पूर्ण वर्षाचा असा एकूण अभ्यासक्रम कधी परीक्षेला नसतो, आणि 10वीला सगळ्याच विषयांचे सगळेच धडे बोर्डाच्या परीक्षेला असतात. मग अशा वेळेस पाठाचे नियोजन नक्की मुलांनी कसं करावं? हे बरोबर आहे की 10वीत गेल्यानंतर वार्षिक परीक्षेच्या वेळेला आपल्याला संपूर्णच्या संपूर्ण पुस्तकं अभ्यासायची असतात, परंतु जूनपासून ह्या विषयांना सुरुवात होते. आपण त्यावेळेपासून जर वेळेचं आणि वेळापत्रकाचं नियोजन व्यवस्थित केलं तर आपल्याला या सगळ्या धड्यांचा अभ्यास सातत्याने आणि व्यवस्थित करून शेवटी सरावासाठी सुद्धा भरपूर वेळ शिल्लक राहू शकतो. मात्र त्यासाठी वेळेचं नियोजन व्यवस्थित करणं अतिशय आवश्यक आहे. वेळेचं नियोजन करावं असं आता तुम्ही म्हटलात, तर हे वेळेचं नियोजन करायचं म्हणजे नक्की काय करायचं? दिवसभर पहिल्यापासून अभ्यास करायचा की थोडा वेळ करायचा, कसं असेल? खरं म्हटलं तर जूनपासून विद्यार्थ्यांकडे दिवसाचे साधारणतः 15 ते 16 तास वेळ हा आपल्या हातामध्ये असतो, पैकी साधारणतः 6 तास ही विद्यार्थी शाळेमध्ये असतात. नंतर 1-3 तास यांचा बाहेर कुठेतरी क्लासला जाण्यात वेळ जातो. सकाळी जर ते 6 च्या सुमाराला उठत असतील तर रात्री झोपण्याची वेळ आपण 11 धरली तर 17 तास त्यांच्या हातामध्ये मिळू शकतात. याच्यापैकी 9 तास हा वेळ त्यांच्या हातामध्ये शिल्लक राहू शकतो शाळा आणि क्लासेसच्या व्यतिरिक्त. त्याच्यापैकी आपण येण्याजाण्याच्या वेळा धरल्या 2 तास किंवा खाण्यापिण्याच्या वेळ धरला त्याच्यामध्ये 1-1.5 तास, तरी सुद्धा साधारणतः 6 तासांचा वेळ त्यांना हातात मिळतो. या 6 तासांपैकी 2-2.5 तास त्यांचा गृहपाठ आणि इतर लेखन असेल, तरी सुद्धा 2 तास स्वअभ्यासासाठी त्यांनी काढले पाहिजेत. आणि या स्वअभ्यासाच्या वेळेमध्ये शाळेचा किंवा क्लासचा कोणताही गृहपाठ, प्रश्नलेखन किंवा इतर अभ्यास न करता पूर्णतः स्वयंअध्ययनावर भर द्यायला हवा. स्वयंअध्ययन म्हणजे काय? तर त्यातला 2 तासापैकी 1 तास त्यांनी विविध विषयाचं वाचन करायला हवं आणि 1 तास हा लेखनासाठी द्यायला हवा. अभ्यासातल्या सगळ्या विषयांमधल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आणि त्या लक्षात ठेवण्यासाठी काय करावं? अभ्यासासाठी साधारणतः प्रत्येक विषयामध्ये, गणितामध्ये आपण बघितलं तर सूत्र आणि समीकरण ही अतिशय महत्वाची असतात. सूत्र आणि समीकरणं जर पाठ नसतील तर त्यांना त्यांची पुढची गणितं सोडवता येत नाहीत. त्याचप्रमाणे सामान्य विज्ञान आहे, या विज्ञान विषयामध्ये त्यांना व्याख्या आहेत, वेगवेगळे नियम आहेत, तिथेही काही सूत्रं आहेत, गणितं सोडवायची तिथेही आहेत, त्याची सूत्रं पाठ असणं अपेक्षित असतं. सामाजिक शास्त्रामध्ये नियम असतात किंवा भाषा विषयांमध्ये व्याकरणाचे नियम आहेत, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या जर त्यांनी एका कार्डशीटवरती लिहिल्या आणि ही कार्डशीट आपल्या घरामध्ये पूर्णतः लगेच समोर दिसतील अशी जर लावून ठेवली, तर येता जाता वेगळा वेळ न काढता त्यांना ते वाचन करून आपोआप वर्षभराच्या काळामध्ये या गोष्टीत सहज पाठ होऊन जाऊ शकतात.
कपडे बदलता बदलता, केस विंचरता विंचरता सुद्धा ह्याच्यावरती नजर टाकली तरी आपल्याला काही दिवसानंतर लगेचच ते पाठ होऊन जातं. त्या पद्धतीने त्यांनी घरी हा अभ्यास करायला काहीच हरकत नाही. आता आपण म्हणतोय की अभ्यासक्रम सध्या बदललेला आहे, थोडा अवघड झाला आहे, सीबीएसई पॅटर्न पण त्यात आलेला आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी थोडंफार सांगता येईल. मुख्यतः ऍप्लिकेशन बेस्ड म्हणजे उपयोजन करणं हा भाग यावर्षीपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासक्रमामध्ये घातला गेलेला आहे. आणखी एक मोठा बदल म्हणजे आतापर्यंत पर्यावरण हा विषय यांना वेगळ्या पद्धतीने अभ्यासायला होता, वेगळा विषय म्हणून अभ्यासायला होता. आता पर्यावरण हा वेगळा विषय न ठेवता सर्व विषयांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर विज्ञानात पर्यावरणाचे दोन धडे आहेत, किंवा भाषा विषयांमध्ये सुद्धा प्रत्येक मराठीमध्ये, संस्कृतमध्ये, इंग्रजीमध्ये अशा पद्धतीने काही धड्यांचा समावेश हा पर्यावरणावर आधारित म्हणून करण्यात आलेला आहे. अभ्यासक्रम बदलल्यानंतर आतापर्यंत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे होतं ते पाठ करून उत्तरं लिहिणं असं काहीशा स्वरूपात असायचं, किंबहुना अशीच धारणा आपली आहे की धड्यावरचे प्रश्न पाठ केले आणि शाळेत जाऊन परीक्षेच्या वेळेला जाऊन त्याची उत्तरं लिहिली की आपल्याला भरपूर मार्क मिळतात. आता मात्र तसं नाही आहे. आता तुम्हाला पाठ शिकायचा आहे, परंतु त्या पाठातला जो काही गर्भितार्थ आहे किंवा त्यातला जो महत्वाचा भाग आहे तो समजून घ्यायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे, आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा कसा वापर करता येईल याच्या आधारे प्रश्न खूप विचारले जाणार आहेत. आणि त्याच पद्धतीने त्यांना तो अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे आणि केला पाहिजे, आणि म्हणून आधीपासून त्याची तयारी त्यांना करायला हवी. पाठ वाचल्यानंतर त्यातली मध्यवर्ती कल्पना लक्षात आली की आता ही नक्की रोजच्या आयुष्यात आपल्याला कुठे वापरायची आहे किंवा कुठे कुठे याचा वापर रोज केला जातोय हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. ते त्यांनी मनाशी ताडून पाहायला पाहिजे आणि नंतर त्याचा उपाययोजना ह्या पद्धतीने होतीये की हे सूत्र इथं वापरलेलं आहे. या पद्धतीने त्यांनी जर केलं तर त्यांना पेपर काही अवघड जाणार नाही. ते तुम्ही आताच म्हणलात की उपयोजनात्मक अशा प्रकारचं आता स्वरूप झालेलं आहे. आपण जे पाठामध्ये वाचतो आहोत त्याचा आणि आपल्या व्यवहारामध्ये एकूण जीवन जगत असताना त्याचा उपयोग कसा करायचा या संदर्भामध्ये तुम्हाला एखादं उदाहरण देता येईल का की तुमचा विज्ञान हा स्वतःचा विषय आहे? आता विज्ञान या विषयाचं बघायचं झालं तर आता आपल्याला माहितीये की घरामध्ये बहुतेकशा शहरांमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये फॉल सिलिंग वापरलेलं असतं. तर फॉल सिलिंग करत असताना प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर होतो हे मुलांना माहिती आहे, किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस हा शब्द त्यांनी ऐकलेला असतो, पण प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे त्याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे, फॉल सिलिंग तयार करतात म्हणजे नक्की काय करतात, तर ते जी पावडर आहे ती पाण्यामध्ये मिसळली जाते, त्यावेळेला रासायनिक अभिक्रिया होते ती कोणती होते ही त्यांना माहिती असतं, पण इथे तीच रासायनिक अभिक्रिया होतीये आणि ती लिहायला सांगितली तर ती त्या पद्धतीने त्यांना लिहिता आली पाहिजे. त्याच्यानंतर रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर तयार होणारा पदार्थ कोणता आहे त्याचं नाव माहिती असतं, परंतु इथे प्रश्नच विचारण्याचं स्वरूप बदललेलं आहे. म्हणजे त्यांनी डायरेक्ट न विचारता असं विचारतील की तुमच्या घरामध्ये फॉल सिलिंग करण्यासाठी एखादी व्यक्ती आलेली आहे, त्यांनी ए पावडर आणलेली आहे, तर ए पावडर म्हणजे काय आहे, मग त्या पावडरमध्ये काय केलं जातं, त्याची रासायनिक अभिक्रिया लिहा, तर त्याच्यात पाणी मिसळलं जातं आणि काय तयार होतं ही रासायनिक अभिक्रिया त्यांना लिहिता आली पाहिजे. त्याच्याच बरोबरीने पुढे काय तयार होतंय तर त्याचं नाव आपल्याला लिहिता आलं पाहिजे. या पद्धतीने उपयोजात्मक प्रश्न असणार आहेत. किंवा आता एखादा कॅमेऱ्याची आकृती दिलेली असेल, कॅमेऱ्यामधल्या भागांना नावं दिलेली असतील, तर हे भाग आणि डोळ्यातले भाग हे एकमेकांशी कसे संबंधित आहेत, त्यातल्या डोळ्याच्या ह्या भागाला काय नाव आहे हे त्यांना आठवून लिहिता आलं पाहिजे. अशा प्रकारे उपयोजात्मक हे प्रश्न असणार आहेत. याबरोबरच पेपर पॅटर्न सुद्धा सध्या बदललेला आहे, मग त्याचं स्वरूप काय आहे, सगळ्याच विषयांमधला पेपर पॅटर्न बदलला आहे का आणि काय झालेला आहे तो नक्की? आता सगळ्या विषयांचाच पेपर पॅटर्न बदललेला आहे. आत्ता म्हटलं त्याप्रमाणे उपयोजनात्मक प्रश्नांचं प्रमाण हे जास्त वाढवलं जाणार आहे. पाठांतरावर भर न देता तुमच्या समज किती आलेली आहे, तुम्हाला काय कळलंय त्यातून, याच्यावरती आधारित प्रश्न हे जास्त प्रमाणात लिहायला असणार आहेत. इंग्रजीमध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न खूप असणार आहेत. पूर्वी WH क्वेश्चन्स बरेच असायचे आणि त्याची भीती मुलांना वाटायची, आता WH क्वेश्चन्सच्या ऐवजी तुम्हाला तिथे ऍक्च्युअली ऍक्टिव्हिटी करायची आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न जास्त असणार आहेत. विज्ञानामध्ये सुद्धा ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्नांचे प्रमाण हे खूप वाढवण्यात आलेलं आहे आणि त्यालाच आपण हॉट्स म्हणतो. हॉट्स म्हणजे हाय ऑर्डर थिंकिंग स्किल्स, आपलं विचार करण्याची क्षमता आणि त्याचं रोजच्या आयुष्यामध्ये कोणत्या ठिकाणी त्याचा वापर करता येईल हे एकमेकांना जोडणं आणि त्याचं लेखन
याच्यावरती आधारित प्रश्न हे जास्त स्वरूपात असणार आहेत. सायन्सचा पेपर 1 आणि 2 मध्ये 30-30 मार्काचा पूर्वी वेटेज त्यांना होतो, तर आता पण ते तेवढंच राहिलेलं आहे का ते काही बदललेलं आहे? विज्ञान विषय आता पेपर 30-30 म्हणजे एकूण 60 गुणांचा न राहता 40-40 म्हणजे एकूण 80 गुणांचा असणार आहे. लँग्वेजेसच्या धर्तीवरती आता 80 गुण केलेले आहेत. पूर्वी 20 मार्कांचं प्रात्यक्षिक आणि 20 मार्कांचे एमसीक्यूज असायचे. आता हे एमसीक्यूज वेगळा पेपर प्रात्यक्षिकाच्या वेळेला जो असायचा तो असणार नाहीये. त्याच्याऐवजी 80 मार्कांचा एकच पेपर एकाच दिवशी विद्यार्थ्यांनी सलग 3 तास लिहायचा आहे. याची उत्तरपत्रिका सुद्धा एकच असणार आहे. फक्त त्याच्यामध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 भाग असणार आहेत. सेक्शन ए मध्ये एकूण 4 प्रश्न असणार आहेत. त्यातला पहिला प्रश्न जो असेल त्याच्यामध्ये अ आणि ब भाग असेल. प्रश्न अ हा पूर्णत लघु उत्तरी प्रश्न किंवा ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न म्हणतो असे असते. आणि प्रश्न ब मध्ये प्रात्यक्षिकावरती आधारित जे एमसीक्यूज होते ते 5 गुणांना असणार आहेत. एकूण 10 गुणांचा असा प्रश्न पहिला असणार आहे. प्रश्न दुसरा जो आहे हा पण 10 गुणांचा आहे, मात्र याच्यामध्ये 2-2 गुणांचे 6 प्रश्न विचारलेले असतील. त्याच्यापैकी आपल्याला 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 3 हा 15 गुणांचा प्रश्न आहे, याच्यामध्येही 6 प्रश्न विचारलेले असतील. त्याच्यापैकी आपल्याला 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आणि प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो मात्र 5 गुणांचा प्रश्न आहे, याच्यात 2 प्रश्न विचारलेले असतील. त्याच्यापैकी 1 प्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. हा हॉट स्वरूपाचा प्रश्न असणार आहे, मोठा प्रश्न असणार आहे. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 5, 6, 7 आणि 8 हे प्रश्न विभाग ए याच धर्तीवरचे प्रश्न असतील आणि त्याच पद्धतीने त्यांना गुणांकन असेल. म्हणजे एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये 10 गुणांचे एमसीक्यूज असणार आहेत. म्हणजे आता प्रॅक्टिकलची परीक्षा 20 गुणांची आणि पेपर 1 आणि 2 80 गुणांचा असे 100 मार्काचं सायन्स अशाच पद्धतीने सगळ्या विषयांचं असणार आहे. आता सगळ्याच विषय 100-100 गुणांनाच केलेले आहेत. तिन्ही लँग्वेजेस ज्या आहेत त्या तिन्ही लँग्वेजला 80 गुण लेखी आणि 20 गुण तोंडी. विज्ञान आत्ता सांगितल्याप्रमाणे 80 गुण लेखी आणि 20 गुण प्रात्यक्षिक, तर गणिताला त्यांना अंतर्गत मूल्यमापनाला 20 मार्क आहेत आणि 80 गुणांचा लेखी पेपर सोडवायचा आहे. 40-40 गुणांचे 2 भाग असणार आहेत. त्याचबरोबर इतिहास भूगोलाचा सुद्धा 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनाला आहेत आणि उरलेले 80 गुण हे लेखी परीक्षेसाठी असणार आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर हल्ली हे विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात करतात. या गॅझेट्सपासून काही दिवस तरी आता यांनी दूर राहणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती खेळताना किंवा मोबाईलवरती मित्रमैत्रिणीशी बोलताना तासनतास वेळ कसा फुकट जातो हे त्यांचं त्यांनासुद्धा कळत नाही बरेच वेळेला. आणि मग आईवडिलांचा ओरडा मिळतो ती गोष्ट आणखी वेगळी असतेच. मग त्यापेक्षा हे गॅझेट्स आत्ताच आपण थोडेसे दूर ठेवले किंवा त्याच्या ॲडिक्शनपासून आपण थोडे लांब राहिलो तर त्यांचंच भलं होणार आहे, त्यांचाच फायदा होणार आहे. लीनाताई, आताच मी शारीरिक तंदुरुस्तीविषयी पण सांगितलं की कशाप्रकारे दिवसभर व्यायाम खेळ या गोष्टींना न्याय दिला पाहिजे, वेळ दिला पाहिजे, त्याबरोबरीने एकूणच पाठाचं नियोजन कसं करावं, वेळेचं नियोजन कसं करावं, वर्षाचं नियोजन कसं करावं या संदर्भात पण तुम्ही खूप छान माहिती दिली. पण हे सगळं जरी केलेलं असलं तरी प्रत्यक्ष बोर्डाची परीक्षा आता 4 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि तेव्हा पण अनेक गोष्टींचे ताण येऊ शकतात, तर ह्या काळात कोणती काळजी घ्यावी? साधारण फेब्रुवारी महिना उजाडला की परीक्षा आली असं म्हणायला हरकत नाही, कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा आणि तोंडी परीक्षा ह्या शाळांमध्ये घेतल्या जातात. याच काळात हॉल तिकीट ताब्यात मिळतं. हॉल तिकीट मिळाल्याबरोबर त्याच्या अगोदर 2-3 झेरॉक्स काढून घरातल्या वेगवेगळ्या लोकांकडे देऊन ठेवायच्या आहेत, घरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. कारण आयत्या वेळेला जर हॉल तिकीट हरवलं तर आपल्याला परीक्षेपासून वंचित व्हावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हॉल तिकीट हरवलं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही, त्याची झेरॉक्स जर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये घेऊन गेलात आणि मुख्याध्यापकांचा त्याच्यावरती सही शिक्का घेतलात तर त्याच्या आधारावरती तुम्हाला परीक्षेला बसायला परवानगी मिळू शकते. मूळ प्रत ही व्यवस्थित लॅमिनेट करून आपल्या रायटिंग पॅडच्या मागच्या बाजूला चिकटवून टाकली तर आपली ती हरवण्याचा किंवा कुठे विसरण्याचा प्रश्न येत नाही, हेही एक साधं करून पाहण्यासारखं आहे. त्याचबरोबर लेखन साहित्य जे आहे ते व्यवस्थित तयार करून कंपासपेटीमध्ये भरून ठेवावं. जे पेन आपण वापरतो वर्षभर अशाच पेननी पेपर लिहायला आपल्याला सोपं पडतं. पेपरच्या अगोदर पेनचा बदल करणं हे संयुक्तिक होणार नाही, कारण त्या पेनची आपल्याला काही काही वेळेला सवय नसते. साधारणतः 3 पेन, 2 पेन्सिली, खोड रबर, छोटी पट्टी, कंपासपेटीतलं सगळं साहित्य आणि मोठी पट्टी ह्या गोष्टी
आपल्या जवळ घेऊन ठेवलेल्या असतील तर आपल्याला टेन्शन येणार नाही. शक्य असेल तर शाळेचं ओळखपत्रसुद्धा तयार करून ते स्वतःबरोबर ठेवावं, म्हणजे अगदीच अडचणीच्या वेळेला निदान त्या ओळखपत्राच्या आधारे आपल्याला परीक्षेला बसता येऊ शकतं. परीक्षा काळामध्ये शहरांमध्ये खूप लांब लांब सेंटर्स असतात आणि सेंटरवरती जात असताना काही अपरिहार्य कारणामुळे तुम्ही सेंटरपर्यंत जर पोहोचू शकत नसाल तर जवळच्या सेंटरवरती तुम्ही जाऊन परीक्षा देऊ शकता. तुम्हाला आयत्या वेळेला तिथे इमर्जन्सी बारकोड मिळतो आणि आपली परीक्षा बुडण्यापासून आपण वाचवू शकतो. त्यामुळे न घाबरता जवळपास जरी सेंटर असेल तरीसुद्धा पटकन त्या सेंटरवरती जाऊन तिथल्या संचालकांना विनंती करून आपण आपला पेपर त्या ठिकाणी देऊ शकतो. हेही विद्यार्थ्यांनी अगदी आवर्जून लक्षात ठेवायला हरकत नाही. परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्या केंद्रावरती जाऊन केंद्र पाहणं, केंद्रावरती आपला क्रमांक तिथल्या जवळपासच्या कुठल्या उपकेंद्रावरती आलेला आहे का हे पाहणंही गरजेचं आहे. नाहीतर परीक्षेच्या दिवशी धावाधाव होते आणि उपकेंद्र जर 1-2 किलोमीटर अंतरावरती असेल आणि ते असू शकतं तर तिथे जाण्या येण्याचा वेळ आपला बराचसा वाया जाऊ शकतो. एक तर त्या दिवशी पहिली वेळ असते, आपणही गडबडलेलो असतो, शाळांच्या अवतीभोवती गर्दी असते, त्यावेळेला वाहन मिळणंसुद्धा काही वेळेला अवघड होऊन जातं. त्यामुळे हे आदल्या दिवशी करून ठेवलेलं असेल तर आपल्याला त्या गोष्टीची मदत होते. एक छान वेगळी माहिती तुम्ही आत्ता दिली की आयत्या वेळेस अशी गडबड होऊ शकते. बोर्डाच्या परीक्षेच्या आधी 8 दिवस कशी तयारी करावी या संदर्भामध्ये आत्ता आपण विस्तृतपणे सांगितलं. आत्ता सध्या नोव्हेंबर चालू आहे, म्हणजे साधारण दुसरी टर्म सुरू झालेली आहे जर वर्ष घेतलं आपण तर. आत्तापासून जर इथून पुढे अभ्यास काय करावा असं विचारलं तर आत्ताचं या 4 महिन्याचं नियोजन काय करता येईल? आता 4 महिने हातात आहेत विद्यार्थ्यांच्या आणि बहुतेक शाळांमध्ये पाऊण पोर्शन पूर्ण झालेला आहे. हा अभ्यासक्रम त्यांनी आत्तापर्यंत सामायिक परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासलेला असेलच, परंतु अभ्यासलेला नसला तरीसुद्धा आत्तापासून दिवाळीची सुट्टी त्यांच्या हातामध्ये आहे. 15 ते 20 दिवसाची सुट्टी मिळणार आहे. त्या काळामध्ये शिकवून झालेले धडे वाचणं, त्याच्यामध्ये न कळलेला भाग असेल तो एखाद्या वहीमध्ये किंवा कागदावरती उतरवून ठेवणं आणि शाळा सुरू झाल्याबरोबर परत त्या गोष्टी शिक्षकांकडनं समजावून देणं त्यांना आता सहज शक्य आहे. त्याचबरोबर प्रत्येक धड्याखाली जे प्रश्न विचारलेले असतात, जो स्वाध्याय दिलेला असतो, तो लेखी सोडवण्याचा सराव या मुलांनी आत्ता करायला हवा. सोडवून झालेले प्रश्न शक्यतो शाळेतील शिक्षकांकडनं तपासून घ्यायला हवेत आणि त्याच्यामध्ये जर काही कोणते मुद्दे राहिलेले असतील तर ते शिक्षकांना विचारून घ्यायला हवेत. कारण आपण खूप असं वाटतं आपल्याला की आपण खूप छान उत्तर लिहिलंय, माझं उत्तर 1 फुलस्केप झालं, 1.5 फुलस्केप झालं, परंतु त्याच्यामध्ये सगळे मुद्दे आलेले असतात असं नाही. आणि मग मार्क कमी मिळाले की म्हणा अरे मी एवढं उत्तर लिहिलं होतं आणि मला एवढे कमी मार्क कसे काय मिळाले, नेमका जो आवश्यक असतो तो मुद्दा तिथे कदाचित आलेला नसतो. तर असं होऊ नये यासाठी आत्तापासून शिक्षकांकडे हे जर प्रश्न तपासायला दिले, तपासून घेतले, तर थोड्या उत्तरामध्ये सुद्धा मुद्दे जर आलेले असतील तर पूर्ण मार्क मिळायला मदत होते आणि वेळही वाचतो. फाफट पसारा न घालता आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहिण्याची सवय करायला हवी. त्याचबरोबर गणिताचे रोज कमीत कमी 5 उदाहरणं, अल्जेब्राची आणि 5 उदाहरणं ज्योमेट्रीची, किंवा सामान्य गणित असेल तर 5-5 उदाहरणं भाग 1 आणि भाग 2ची ही सोडवण्याचा सराव आत्तापासून करायला हवा. गणितं जेवढी सोडवून पाहिली जातील तेवढी ती आपल्याला नंतर सोपी जातात सोडवण्यासाठी. आणि याच्यात एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे उदाहरण संग्रह जे असतात, उदाहरण संग्रह एक्सरसाइज, त्यातली गणितं मुलं करून बघतात पण जी गणितं सोडवून दाखवलेली असतात पाठामध्ये ती सहसा पाहिली जात नाहीत. तर त्याचाही न बघता सोडवण्याचा सराव करायला हवा, कारण त्यातलीही गणितं परीक्षेला येऊ शकतात हे आपल्या पटकन लक्षात येत नाही. हातात असलेले 4 महिने कसे वापरावेत याविषयी तुम्ही छान सांगितलं, कसा अभ्यास करावा गणिताचा. यात एक गोष्ट आणखीन सांगावीशी वाटते म्हणजे विद्यार्थ्याने बोर्ड पॅटर्नचे पेपर कमीत कमी 2 ते 3 सेट सोडवण्याचा सराव करणं अपेक्षित आहे. आत्ताचा अभ्यासक्रम बदललेला आहे म्हणून त्यांना असं वाटेल की आम्हाला बोर्डाचे पेपर मिळणार कुठून, पण बऱ्याचशा प्रायव्हेट ज्या लोकांनी पेपर सेट बाजारामध्ये आणलेले आहेत ते पेपर सेट घेऊन किंवा प्रिलिम जेव्हा होतात साधारणतः डिसेंबर एंड किंवा जानेवारी महिन्यामध्ये, वेगवेगळ्या चांगल्या 5 ते 7 शाळांच्या प्रश्नपत्रिकांचा संच बाजारामध्ये उपलब्ध असतो, त्यावेळेनंतर लेखी सोडवणं जरी शक्य नसलं तरी निदान तोंडी सोडवून त्याचा सराव करून ठेवला तर त्याचा फायदा मार्क वाढवण्यासाठी निश्चित होतो मुलांना. बोर्डाच्या परीक्षेच्या आधी 8 दिवस काय तयारी करावी याविषयी तुम्ही खूप छान सांगितलं, पण प्रत्यक्ष आपण परीक्षेला गेलेलो आहोत आणि आपण त्या हॉलमध्ये प्रवेश केलेला आहे, पेपर आपल्या हातात आलेला आहे, त्या क्षणीसुद्धा काही अडचणी निर्माण होऊ शकतात. बरोबर आहे,
पेपरच्या हॉलमध्ये म्हणजे वर्गामध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्याजवळ कोणत्याही प्रकारची कॉपी नाही आहे ना हे अगोदर पाहून घ्यावं. अभ्यास करत असताना काही आपण कागदावरती लिहिलेलं असतं, एखादं पुस्तक ठेवलेलं असतं, हे मात्र सगळ्यात अगोदर वर्गाच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे. त्यानंतर परीक्षक वर्गामध्ये आल्यानंतर आपल्याला उत्तरपत्रिका वाटतात. उत्तरपत्रिकांमध्ये साधारणतः आपल्याला 16 पाने उत्तरपत्रिका प्रत्येक विषयासाठी मिळते. उत्तरपत्रिका हातात आल्याबरोबर अगोदर बघायचं आहे म्हणजे उत्तरपत्रिका शिवलेली जी आहे त्या ठिकाणी शिवण उसवलेली नाही आहे ना, आणि उत्तरपत्रिकेची सगळी पानं ही शाबूत आहेत ना, त्यातलं काही पान कोणी फाडून घेतलेलं नाही आहे ना किंवा एखादं पान निसटलेलं नाही आहे ना हे अगोदर बघून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या उत्तरपत्रिकेवरती स्वतःचा परीक्षा क्रमांक, आपले तारीख, विषय, पेपर क्रमांक हे सगळं व्यवस्थित लिहायचं आहे. आपल्याला एक तास अगोदर या सर्वासाठी केंद्रावरती पोहोचणं आवश्यक आहे. केंद्रावर पोहोचल्यानंतर वर्गात अर्धा तास अगोदर सोडलं जातं आणि उत्तरपत्रिका वाटून हॉलोक्राफ्ट स्टिकर चिकटवण्यापर्यंत हा अर्धा तासाचा कालावधी आपल्याला दिलेला असतो. काही आता नवीन ह्याच्याप्रमाणे हॉलोक्राफ्ट स्टिकर शेवटच्या 10 मिनिटात लावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत, कारण बरेच वेळा हा कॉपी होते आणि मग नक्की पेपर कुणाचा आहे आणि तो कुणाकडे गेला हे लक्षात येत नाही, त्यामुळे हॉलोक्राफ्ट स्टिकर मात्र आता शेवटच्या 10 मिनिटात लावला जातो. हातात उत्तरपत्रिका पडल्यानंतर नाव आणि सगळं लिहून झालं की साधारणतः 1 सेंटीमीटरचा अंतर सोडून मुख्य समासापासून आतल्या बाजूला उपसमास आखून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक लिहिण्यासाठी आपल्याला त्याचा व्यवस्थित वापर करता येऊ शकतो. परीक्षेच्या काळामध्ये नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवायचे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. उपप्रश्न एकत्र सोडवायचेत, परंतु प्रत्येक नवीन प्रश्न हा नवीन पानावरच आला पाहिजे. प्रश्न संपल्यानंतर त्याच्याखाली रेघ मारायची आहे. समजा तुम्हाला एखादा प्रश्न ऑप्शनला टाकायचा आहे, तुम्ही आता तो तिथे लिहिणार नाही आहात, तर त्याची जागा सोडून द्या आणि मग पुढचा प्रश्न लिहा. परंतु प्रश्न क्रमांक आणि उत्तराचे क्रमांक एकच येतील याची खात्री मात्र प्रत्येक वेळेला करायची आहे. समजा तुम्ही प्रश्न क्रमांक 1 लिहिला आहे, त्यातला उपप्रश्न क्रमांक 1 लिहिला आहे, 2 लिहिला आहे, तुम्हाला तिसरा प्रश्न लिहायचा नाही आहे, तुम्ही चौथा लिहिणार आहात, तर उत्तराला सुद्धा 4 क्रमांक घालणं अपेक्षित आहे. 3 क्रमांक घातलात तर प्रश्न वेगळा आणि त्याचं उत्तर वेगळं असं होऊन तुम्हाला चूक मिळू शकते. नवीन प्रश्न नवीन पानावरती आणि उपप्रश्न एकत्र सोडवल्यानंतर प्रत्येक वेळेला रेघा आखून आपल्या उत्तरपत्रिकेचं जे प्रेझेंटेशन आहे ते खूप छान राहील याचीही काळजी घ्यायची आहे. त्याच्यासाठी हस्ताक्षर हे सुवाच्य असलं पाहिजे. खूप सुंदर असेल असं नाही म्हणत मी, पण सुवाच्य, समोरच्याला ते नीट वाचता येईल इतपत अक्षर व्यवस्थित हवं. कुठेही खाडाखोड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. खाडाखोड जर झाली तर त्याच्यावर एकच रेघ मारायची आहे, त्याच्यासाठी पूर्ण गिरबटवून टाकायचं नाही आहे किंवा तो भाग संपूर्ण काळा करून टाकायचा नाही. ते दिसायला अतिशय वाईट दिसतं आणि मग प्रेझेंटेशन आपलं खराब होतं. त्याचबरोबर जिथे जिथे आवश्यक असेल त्या त्या ठिकाणी नीट नामनिर्देशित अशा आकृत्या काढायच्या आहेत. आकृत्या काढून झाल्यानंतर त्यातला जो महत्त्वाचा भाग असेल तो हायलाईट करायचा, पण याच्यासाठी कुठेही रंगीत पेन्सिली वापरायच्या नाहीत. फक्त साध्या HB पेन्सिलनी या आकृत्या काढायच्या असतात. गाळलेल्या जागा आहेत, ऑडमॅन आउट आहे, याच्यासाठी जी उत्तरं असतील तिथे नीट रेघा मारायच्यात. त्याचबरोबर मोठी उत्तरं जर असतील तर मोठ्या उत्तरातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही पेन्सिलनी जर अंडरलाईन केलेत तर परीक्षकाला ते वाचवण्याचा वेळ वाचतो आणि आपल्याला 2 मार्क जास्त मिळून जायला सहज मदत होते. सर्व उपप्रश्न एकत्र सोडवणं मात्र अतिशय आवश्यक आहे. आणि आवश्यक आणि सोपे प्रश्न आपण अगोदर सोडवले तरी सुद्धा चालतात. ऑप्शनचे प्रश्न सोडवायला तुम्ही आधी जागा सोडलेली असेल आणि नंतर वेळ उरला तर ते तिथे सोडवले तरी सुद्धा चालू शकतं. उत्तरपत्रिका लिहून झाली की संपूर्ण उत्तरपत्रिका 2 वेळेला पूर्ण वाचायची आहे. वाचन करत असताना त्यांनी सांगितलेल्या संख्ये इतकेच प्रश्न आपण सोडवले आहेत ना हे पाहायचं आहे. कित्येक वेळेला असं होतं प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 4 हे 3 प्रश्न आपण सोडवलेले असतात, परंतु 4 आकडा बघतो आणि 4 प्रश्न सोडवून झालेत म्हणून पुढे जातो. असं अशा चुका ज्या असतात त्या शेवटच्या क्षणी जरी लक्षात आल्या तरी आपल्याला आपलं राहिलेलं उत्तर पूर्ण मार्क मिळवण्याच्या दृष्टीने लिहिता येणं सहज शक्य असतं. उत्तरपत्रिकेतलं किंवा पुरवणीतलं कुठलंही पान फाडायचं नाही आहे. घेतलेल्या पुरवण्यांची जी संख्या असेल ती मुख्य उत्तरपत्रिकेवरती लिहायची आहे. उदाहरणार्थ मुख्य उत्तरपत्रिका 1 अधिक घेतलेल्या
पुरवण्यात 2 बरोबर एकूण 3 या पद्धतीने मुख्य उत्तरपत्रिकेवरती संख्या लिहायची आहे. जर काही अडचण निर्माण झाली तर तुम्ही लिहिलेल्या या उत्तरपत्रिकांची जी संख्या असेल, पुरवण्यांची जी संख्या असेल, ती बोर्ड ताडून बघतं आणि त्याप्रमाणे तुमचे मार्क आपल्याला फेरतपासणीमध्ये मोजून घेता येतात. घेतलेल्या सगळ्या पुरवण्या ह्या क्रमाने आणि व्यवस्थित मुख्य उत्तरपत्रिकेला दोऱ्याने बांधायच्या आहेत. दोरा हा डावीकडे येईल याची काळजी घ्यायची. बरीच मुलं वरच्या बाजूला दोरा येईल अशा प्रकारे उत्तरपत्रिका बांधतात, जी तपासताना उघडताना खूप त्रासदायक होतं. दोऱ्याला 2 ते 3 घट्ट गाठी बांधायच्या आहेत. स्टेपलरचा वापर करायला परवानगी नाही. स्वतःची ओळख पटवून देणारं कुठलंही चिन्ह, एखादी सांकेतिक खूण, लेखन, ना, ओम किंवा मला पास करा अशासारख्या विनंत्या हे काहीही पेपरवरती लिहायचं नाही आहे. हॉलोक्राफ्ट स्टिकर आणि बारकोड हे त्यांच्या जागेवर व्यवस्थित लावलेत ना याची खात्री करून घ्यायची आहे. काही वेळेला UID कोडच्या जागी बरेच वेळा बारकोड स्टिकर लावला जातो आणि मग गोंधळ उडतो. उत्तरपत्रिका आणि पुरवणी जेव्हा जेव्हा घेऊ त्या त्या वेळेला पर्यवेक्षकाकडे असलेल्या शीटवरती स्वतःची सही करायची आहे हे विसरायचं नाही. घेतल्याबरोबर अगोदर पर्यवेक्षकाच्या कागदावरती आपली स्वतःची सही करायची आहे. आपलं सर्व साहित्य व्यवस्थित न्यायचं आहे. कुणाकडेही आपल्याला साहित्य मागण्याची वेळ येता कामा नाहीये. उत्तर विचारण्यासाठी, साहित्य मागण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी एकमेकांशी अजिबात पेपर चालू असताना बोलायचं नाहीये. खाणाखुणा करायच्या नाहीयेत. स्वतःवर आणि स्वतःच्या उत्तरांवरती ठाम राहायचं आहे. इतरांच्या मदतीने मिळणारे मार्क हे आपले नसतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. वर्गात गेल्यानंतर मुख्य गोष्ट आणखी एक बघायची आहे, म्हणजे चुकून आपल्या आजूबाजूला कुठला खाली कागद पडलेला नाही आहे ना, किंवा बाकावर आजूबाजूच्या जागेवर कोणीतरी अगोदरच काहीतरी लिहून ठेवलेलं नाही आहे ना. असं जर काही असेल तर ते लगेचच पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की हे आधीपासून इथे आहे, हे मी काहीही लिहिलेलं नाही. कोणत्याही प्रकारची कॉपी स्वतःजवळ ठेवू नका. आत्मविश्वास बाळगा. प्रामाणिकपणे जर आपण अभ्यास केलेला असेल आणि मनापासून जर आपण परीक्षेला गेलो तर आपलं यश हे आपलं नक्कीच असणार आहे याबद्दल मला तरी खात्री वाटते. 10वीच्या एकूण अभ्यासाचं तंत्र, बदललेला पेपर पॅटर्न, बदललेला अभ्यासक्रम आणि सगळ्यात आत्ता शेवटी तुम्ही सांगितलेल्या प्रत्यक्ष बोर्डाच्या वेळेस पेपर लिहित असतानाच्या ज्या सूचना, ह्या सगळ्याचा आमच्या विद्यार्थ्यांना खूपच उपयोग होणार आहे. तुम्ही हे सगळं जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा बारीक सारीक विचार आमचे विद्यार्थी नक्की करतील. ते आपल्याकडे वेळात वेळ काढून आल्या आणि त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं म्हणून मी मनापासून त्यांचे आभार मानते. परीक्षेसाठी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा.